आणि तुम्ही असं म्हणताय की या देशात कमी निवडणुका झाल्या पाहिजेत कारण त्याने कदाचित राज्यकर्त्यांना कामावर जास्त लक्ष केंद्रित करता येईल के मी, मी मी कमी नाही म्हणालो मी म्हणालो एकाच वेळेस घ्या इतके विखुरलेले नाही हे पहा आता सध्या जर कुठलं राज्य सरकार कोसळलं कुठे ते आधे मध्ये कधीही होत आहे तुम्ही बघा फक्त तुम्ही तर पत्रकार आहात तुम्ही बघताय जवळपास संपूर्ण वेळ तुम्ही निवडणुकांबद्दलच बोलताय एका लोकशाही देशात जेव्हा तुम्ही निवडणुकीबद्दल बोलता तेव्हा नेहमी शाणपणाची बोलणी होत नसतात ठीक आहे लोकप्रिय वक्तव्य करता तर पाच वर्षातून एकदा आपल्याला निवडणूक परवडू शकते दरवर्षी कुठे ना कुठेतरी निवडणूक चालू आहे असं नाही प्रत्येक राज्याची निवडणूक जणू राष्ट्रीय निवडणूक आहे हे पहा आता सध्या निवडणूक आहे कुठल्या तरी इतर राज्यात पण असं वाटतं की सगळीकडेच निवडणूक चालू आहे कारण तुम्ही मला सोडणार नाही जर आसाममध्ये निवडणूक चालू असेल तरी तुम्ही ती माझ्या घरात दाखवणार मग मला वाटतं की निवडणूक इथेच चालू आहे संपूर्ण वेळ प्रचाराची ही वक्तव्य बोलली जात आहेत जे खरोखर करायची गरज आहे ते करताच येत नाहीये मला वाटतं काहीतरी कायदा असला पाहिजे निवडणुकीसाठी ठराविक वेळ पाहिजे त्या वेळेमध्ये थोडीफार सूट देऊन लोक काय म्हणतायत ते बघून तसं करा पण बाकीचा वेळ मात्र खरोखरच कामासाठी असला पाहिजे तर संख्या कमी करा किंवा इतके विखुरलेले ठेवू नका अजिबात विखुरलेले नसावे हे पूर्णपणे थांबलं पाहिजे मला विचाराल हवं असेल तर सगळ्या विधानसभा निवडणूक एका वेळेला लोकसभेच्या निवडणूक वेगळ्या वेळेला बस झालं लोक विरोध करतील कारण राजकारणातल्या समस्या आहेत मला माहितीये पण राजकारणातल्या समस्या कायमच असतात लोकांच्या समस्या देशाच्या समस्या देश पुढे जातोय की नाही हा सर्वात मोठा मुद्दा आहे त्यासाठी लोकांना निवडून देतोय